नमस्कार, मी अनिल जाधव, तुम्ही बघताय आपलं अग्रवण. पीक विमा योजनेतील एक प्रकरण सध्या चांगलंच गाजतंय. विशेष म्हणजे आमदार आणि खासदारसोबतच केंद्रीय मंत्र्यानं देखील या प्रकरणामध्ये आपला दम लावला होता. पीक नसताना विमा भरल्याचं कृषी विभाग म्हणत होता, तर आमचं पीक होतं असा दावा तक्रारदार करत होते. पण पीक लावलं असतं आणि मध्ये काढलं असतं तरी सॅटेलाइट इमेजवरून स्पष्ट झालं असतं असा प्रतिदावा कृषी विभागानं केला. असे दावे प्रतिदावे सुरू असतानाच महसूल विभागाच्या मदतीनं संशयास्पद विमा प्रस्ताव मंजूर करून घेण्याचे प्रयत्न अखेर केंद्र शासनानंच उधळून लावले. या प्रकरणात चुकीची विमा भरपाई मागणारा केंद्रीय मंत्री देखील तोंड घशी पडल्याची चर्चा आहे. जळगाव जिल्ह्यात फळपीक विमा योजनेच्या 2022-23 मधील आंबिया बहारात घडलेलं हे प्रकरण आहे. याबाबत महाराष्ट्र सुदूर संवेदन उपाययोजना केंद्र अर्थात MRSAC शास्त्रज्ञ आणि केंद्रीय पीक विमा योजनेतील अधिकारी गेल्या काही दिवसांपासून माहिती गोळा करत होते. कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे तसेच विस्तार संचालक विनयकुमार आवटे यांनी या प्रकरणात वस्तुस्थिती दर्शक भूमिका घेतली असं सांगितलं जात आहे. आयुक्तालयाने पात्र शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासाठी पाठपुरावा केला, मात्र अपात्र प्रस्तावांबाबत ठाम भूमिका घेतली होती, म्हणजेच विरोध केला. महसूल यंत्रणेनं केलेल्या चुकाही आयुक्तालयानं निदर्शनास आणून दिल्या असं सूत्रांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे चुकीचे व संशयास्पद विमा प्रस्ताव असतानाही ते मंजूर करण्यासाठी एक केंद्रीय मंत्री जोरदार पाठपुरावा करत होता, त्यामुळे केंद्रीय कृषी मंत्रालयानं या मंत्र्याला थेट पत्र पाठवून चुकीचे प्रस्ताव मंजूर केले जाणार नाहीत असा स्पष्ट निर्वाळा दिला. 2022-23 या वर्षात जळगाव जिल्हा सोडून इतर सर्व 29 जिल्ह्यांमधील विमा दाव्यांची भौतिक तपासणी करण्यात आली होती. तपासणीत 2,48,000 दाव्यांपैकी 2,17,000 दावे तपासले गेले. यात 14,556 दावे अपात्र ठरवले होते. MRSAC देखील 31,886 दावे तपासले होते. जळगावमध्ये मात्र 77,938 दाव्यांपैकी केवळ 46,000 दाव्यांची तपासणी झाली होती. त्यात 331 दावे अपात्र केले गेले, परंतु 45,721 दावे पात्र ठरवले होते. त्यापोटी 481,94,00,000 रुपयांची नुकसान भरपाई देखील शेतकऱ्यांना दिली होती असं केंद्रानं आपल्या पत्रामध्ये स्पष्ट केलं. जळगावमध्ये पूर्ण दाव्यांची तपासणी झालीच नव्हती. जवळपास 31,886 दाव्यांची तपासणी झालेली नव्हती. त्यासाठी पुन्हा MRSAC मदत घेण्यात आली. MRSAC अहवालानंतर 21,267 दाव्यांमध्ये 111,84,00,000 रुपये भरपाई देण्यात आली, म्हणजे शेतकऱ्यांनी एवढी भरपाई दिली. मात्र 10,619 प्रस्तावांमधील क्षेत्रात पीक नसल्याचं निष्पन्न झालं. परिणामी हे दावे अपात्र ठरवण्यात आले असं केंद्रानं आपल्या पत्रामध्ये स्पष्ट केलं. आता जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 26 फेब्रुवारी 2024 रोजी पुन्हा 6,686 नावांची एक यादी कृषी आयुक्तालयाकडे पाठवली होती. यादीतील व्यक्तींना विमा भरपाई द्यावी असं जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं. आयुक्तालयानं या यादीची तपासणी केली. चौकशी अंती यादीतील 77 जणांना तर यापूर्वीच विमा भरपाई दिल्याचं आढळून आलं होतं. तरी पुन्हा 30 नावं जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवली होती. या तपासणीत 6,609 ठिकाणी पीक अस्तित्वातच नसल्याचं आढळलं होतं. MRSAC शास्त्रज्ञांनी उपग्रहाच्या प्रतिमांचा अभ्यास निवडक ठिकाणी केला होता, तेथेही पीक नसल्याचं स्पष्ट झालं होतं असं केंद्राने म्हटलंय. पीक पेरा नसतानाही विमा भरपाई देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी 6,000 नावांची यादी कोणाच्या सांगण्यावरून तयार केली असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. या यादीतील 473 जणांच्या शेतात ई पीक पाणी, जिओ टॅगिंग, रोप खरेदीचे पुरावे नसल्याचं देखील उघड झालं होतं. आता एकूणच या विमाच्या प्रकरणामध्ये केंद्रीय कृषी मंत्रालयानं आपली स्पष्ट भूमिका जाहीर केली, म्हणजेच हे जे काही संशयास्पद विमा दावे होते यात भरपाई मिळणार नाही हे आता जवळपास निश्चित झालं. आता एकूणच या एक प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारी योजना यांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या अग्रवणच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.